खानापूर तालुक्यातील गंगवाळी येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीचे कौलारू छप्पर केव्हा कोसळेल याचा अंदाज नाही. या भीतीपोटी गंगवाळी शाळेचे पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या वरांड्यात बसून शिक्षण घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या कित्येक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली कौलारू शाळेची इमारत दिवसेंदिवस जीर्ण होत चालली आहे. इमारतीचे छप्पर कौलारू आहे, त्यामुळे छप्पराला वाळवी लागून धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शिक्षण खात्याला वारंवार अर्ज विनंत्या करूनही कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे गंगवाळी लोअर प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. शाळा सुधारणा समितीने अनेक बैठका घेऊन शाळेच्या इमारतीच्या चर्चा करण्यात आल्या आहेत. आज खानापूर तालुका दुर्गम वस्तीचा तालुका असल्यामुळे पूर्वीपासून ज्या शाळा इमारती आहेत त्याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष झालं आहे संबंधित खात्याचं. तेव्हा काही धोकादायक ते विद्यार्थी आत बसले तर ते त्यांची छप्पर कोसळण्याची शक्यता आहे. अनेक शाळांमध्ये पावसाळ्यात गरजे आहेत, वादळ तर ते धोका आहेत, माकडंही नासधूस करतात आणि अशा पद्धतीनं अनेक इमारती ज्या आहेत ते डेडबार चालले. यांची संपूर्ण जग लक्ष देऊन याची जबाबदारी घेऊन संबंधित खात्यानं ताबडतोब इथं फंड मंजूर करून आणून शिक्षण खात्याकडून या ताबडतोब दुरुस्ती रिपेअर कराव्या आणि होणारी जीवितहानी किंवा शैक्षणिक नुकसान टाळावी. दुसरी मागणी अशी आहे की आज आपण अनेक शाळा आहेत तिथं पूर्वी खेळासाठी मैदानं होती, ते मैदान देऊन तिथं जेवणाच्या खोल्या झाल्या, म्हणजे एक मिळालं एक गेलं. छोटी छोटी शाळेच्या बाजून मैदान असणं गरजेचे आहे आणि मैदानात क्रीडा शिक्षक आहे, हे खेळ शिकवणे गरजेचं आहे. शिक्षणाबरोबर व्यायामाची गरज आहे, परंतु याच्याकडे म्हणावं तसं लक्ष नाही. त्या संबंधित खात्यानं इथं लक्ष घेऊन इमिडिएट ॲक्शन घ्यावी. बरेच आता जे खानापूरमधल्या शाळा घेतला तर बरेच माकडांनी उलटापलटी करून टाकलं आहे. कोण लक्ष नाही, शिक्षक शिकतात आणि जाऊन टाकतात, मग लक्ष कोण देणार? अनेक बेटरमेंट कमिटी वगैरे आहेत, त्यांचंही दुर्लक्ष आहे. त्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे, तर संभाव्य नुकसान टळणार. शाळा सुधारणा समितीने अनेक बैठका घेऊन शाळेच्या इमारतीबद्दल चर्चा केली आहे. आज इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे, तरी सुद्धा तालुका लोकप्रतिनिधींनी याकडे फिरकूनही पाहिले नाही, साधी चौकशीही केली नाही. भविष्यात गंगवाळी गावच्या विद्यार्थ्यांना शाळा इमारतीची अत्यंत गरज आहे, तेव्हा संबंधित शिक्षण खात्याकडून इमारतीची सोय व्हावी अशी मागणी गंगवाळी ग्रामस्थांतून होताना दिसत आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर.